आर्वी विधानसभा मतदारसंघातील मोजा टोना पुनर्वसन येथे प्रज्ञाशील करुणा बौद्ध विहार कमिटीच्या नावाने शासनाकडून रितसर भूखंड मंजूर. या भूखंडावर तत्कालीन आमदारांनी सुचवल्यानुसार सामाजिक सभागृह मंजूर करण्यात आलेले आहे. नियमानुसार निवेदन काढून संबंधित काम कंत्राटदाराला नियमानुसार मंजूर करून काम करण्याचे आदेश दिलेले आहे. परंतु आमदार दादारावजी केचे हे आपल्या नियमबाह्य दबावतंत्राचा वापर करून सदर सामाजिक सभागृहाचे काम बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करून आपल्या जातीय प्रवृत्तीचे दर्शन करीत आहेत. यापूर्वी मोजा सर्कसपूर जळगाव येथील तत्कालीन आमदार अमरभाऊ काळे यांच्या निधीतून मंजूर झालेले सांस्कृतिक सभागृहाचे काम सुद्धा आमदार दादारावजी केचे यांनी आपल्या दबावतंत्राचा वापर करून विकास कामे होऊच दिले नाही हे आपल्या सामाजिक कामाला अडथळा का निर्माण करतात हे समजत नाही. त्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार दादारावजी केचे यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. माननीय आमदार दादारावजी केचे हे जातीयवादी प्रवृत्तीचे आमदार असून मागासवर्गीय वर्गाचे वस्तीत मंजूर असलेल्या कामांना जाणीवपूर्वक विरोध करत अमन कामे बंद ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. यामुळे संताप निर्माण झालेला आहे. संतापाचे रूपांतर उद्रेकामध्ये परावर्तित झाल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. माननीय आमदार दादारावजी केचे आपल्याला विकास पुरुष म्हणून घेतात पण जेव्हा मागासवर्गीय समाजाचा विकासाचा मुद्दा आला की कारण नसताना विकास कामाला विरोध करताना अशा मानसिकतेच्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन माननीय पालकमंत्री वर्धा जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी आर्वी मार्फत निवेदन देऊन सामाजिक सभागृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा आम्ही आमच्या परीने या घटनेचा सोक्षमोक्ष लावू. या सर्वांची जबाबदारी आमदार दादारावजी केचे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे दिलेले प्रसिद्ध पत्रकार नमूद केलेले आहे. या निवेदनावर मेघराजजी डोंगरे पंकजजी वाघमारे गुणवंतजी बनसोड अशोक कुंभारे विनोद पायले दीपक ढोणे गौतम कुंभारे दर्पण टोकसे रिपब्लिकन पार्टी आर्वी भीम टायगर सेना व इतर सर्व सामाजिक संघटनांच्या सह्या आहेत. जवळपास 100 ते 150 ग्रामस्थ उपस्थित होते. दर्यापूर न्यूज एक्सप्रेस साठी उमंग शुक्ला आर्वी वर्धा. आणि त्या दिलेल्या पत्राचा साहेब निषेध करतोय की त्यांनी अशा प्रकारचं पत्र लिहिलंय की तुम्ही ज्या टोना या गावामध्ये जे कामकाज चालू आहे ते तुम्ही ताबडतोब तात्काळ बंद करा. फोनवरून धमक्या देणं त्यांना हे करणं प्रशासनावर दबाव आणणं हे चुकीचं आहे. वास्तविक त्या जागेचा संबंधच नाही. त्याने